पुन्हा एकदा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर एक व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे मुंबईत गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ही दर्शक गॅलरी प्रजन्य जलवाहिनीवर उभारण्यात आली असून समुद्रात पिलहरी टाकण्यात आले आहेत त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झालं असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय नितेश राणे यांनी या संबंधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र देखील लिहिलंय मुंबईला पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित केले पाहिजे ही आमची देखील भूमिका आहे पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये हे पाहण्यासाठी सर्वस्वी जबाबदारी एम आर टी पी कायद्याने आपल्यावर टाकलेली आहे असं नितेश राणे यांनी सांगितलंय पाहूयात नितेश राणे यांनी काय म्हटलं आहे मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा मुंबईचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे मुंबई सुशोभित झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे पण पर्यटन मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैरवापर होत असेल नियम धाब्यावर बसवत असतील तर ते त्याला आमचा विरोधच राहील मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटीवर विविंग गॅलरी उभारलेली आहे ही विविंग गॅलरी पर्जन जलवाहिनीवर उभारलेली आहे त्याचबरोबर समुद्रामध्ये पिलर्स ही टाकलेले आहेत सी आर झेडचे कुठलेही नियम या निमित्ताने पाळलेले नाही पर्यटनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला हाताशी धरून अक्षरशः जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधाळपट्टी उधळपट्टी सुरू आहे आमची एवढीच मागणी आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी एम आर टी पी ॲक्ट अंतर्गत यावर कारवाई करावी नाहीतर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायला लागेल